मी नाना शेटे नांदगावकर. गुढीपाडव्या निमित्त आता साखरेच्या घाटी चालू आहे. तर हे आता महागाई वाढती महागाई किंवा वाढत्या लोकसंख्येच्या या प्रमाण मालाचं प्रमाण मी वाढलेलं आहे आणि महागाई बी वाढलेली आहे. जर वर्षापेक्षा ह्या वर्षी मालात 10% वाढ झाली असून कामगारांची मजुरी किंवा माल वाहतूक आवक जावक याच्यामुळे मालात 10% वाढ झाली असून त्यात हा माल आपला जास्तीत जास्त कोकण भागात जास्त जातो. कोकण भागात जात चिपळूण अलोरा पाटण कोयनानगर किंवा आजूबाजूच्या खेड्यात उमरज मसूर कडेगाव अशा ठिकाणी हा माल माझा भरपूर प्रमाणात जातो. आणि सध्या आता जी विक्री किरकोळ विक्री प्रमाणे म्हटलं तर ही माळ आम्ही 10 रुपयेपासून सरासरी मोठ्या माळापर्यंत 20 रुपये 25 रुपये 50 रुपये असे 200 रुपयापर्यंत माळ मी विकली. अशा पद्धतीची माळ मी 200 रुपयेपर्यंत विकतो. त्याच्यातली लहान माळ येते 150 रुपयेपर्यंत जाते अशा पद्धतीची माळ जाते 20-25 रुपयेपर्यंत जाते अशा किरकोळ विक्री प्रमाणे. किती वर्षापासून तुम्ही हा धंदा मी कमीत कमी 20 वर्ष झाले करतोय. हा धंदा कमीत कमी आतापर्यंत 20 वर्ष मी या धंद्यात आहे आणि माझ्या अनुभवानुसार पहिल्यापेक्षा आत्ता ह्या मालाला जास्त मागणी आहे. आज रोजी लोक याचा म्हणजे पूर्णपणे पहिल्यापेक्षा जास्त वापर करतात. तसंच याचा होलसेल भाव सरासरी आज रोजी होलसेल भाव निघाला 800 850 900 रुपये होलसेलचा 10% 10 किलोचा भाव निघाला आहे.